नमस्कार नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीतील कौलापूर येथील कोट्यवधी रुपयांची 2 एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर विक्री करायला आलेल्या 3 एजंटना लोकांनी बेदम चोप दिला। संतप्त नागरिकांनी त्या तिघांची धिंड काढून त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले। कौलापूर येथील हरुगडे यांची जमीन ही त्यांना कोणतीही कल्पना न देता विकली जाणार होती। बोगस ओळखपत्र आणि कागद तयार करून त्यांना दुय्यम निबंधक कार्यालय येथे विक्री करण्यात येत होती। सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळाली। त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात धडक देत 5 जणांच्या टोळीला पकडले। संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यावेळी तिघांना पकडून बेदम चोप दिला। नातेवाईकांचा रौद्रावतार बघून दोघे जण पळून गेले। घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले। आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 3/2/22 रोजी निवृत्ती सीताराम हरगुडे राहणार सांगलीवाडी यांनी समक्ष सांगली शहर पोलीस ठाण्यातून तक्रार केली की त्यांची कोल्हापूर गावच्या हद्दीमध्ये शेतजमीन असून त्या शेतजमिनीचा 7/12 काढून त्यांच्या नावाने कोणीतरी खोटा खरेदी विक्रीचा व्यवहार दुय्यम निबंध कार्यालय करणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली। त्याच्यावरून त्यांनी ते स्वतः आणि त्यांच्यासोबत त्यांची मिळवणी राजाराम पाटील असे दोघांनी मिळून दुय्यम निबंधक कार्यालयात वॉच करत असताना साधारणपणे 1 ते 1.5च्या दरम्यान त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर 7 ते 8 दिवस निबंधक कार्यालयात जाऊन दस्तऐवजावर सही करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्यांनी त्यांच्या सोबतच्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले आणि सगळ्या फिर्यादी त्या साक्षीदार आणि संबंधित 5 इसमांना ताब्यात घेतलं होतं। बाकीचे 2 किंवा 3 इसम ही गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले। त्या इसमांना घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी करता त्यापैकी सलीम मुला याच्याकडे फिर्यादीच्या नावाचं बनावट आधार कार्ड मिळून आलं आणि त्या नावाने तो स्वतः फिर्यादीच्या नावाने जमीन विक्री करण्याकरता उभं राहिलेला होता। त्याच्या एकंदरीत त्याच्यामध्ये फसवणूक झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर निवृत्ती हरगुडे यांच्या तक्रारीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेण्यात आलेल्या 5 इसमांना गुन्ह्याच्या कारणे अटक करण्यात आलेली आहे। जे पळून गेलेले 2 इसम आहेत त्यांचा शोध चालू आहे। सदरचा गुन्हा हा अतिशय नियोजनबद्धरित्या करण्यात आले असल्याने सदर गुन्ह्याचा मूळ सूत्रधार वेगळा असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तपास चालू आहे। सदर आरोपींकडे सखोल चौकशी करून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार निष्पन्न करून त्याला अटक करण्यात येईल। तसंच या गुन्ह्यामध्ये संबंधित शासकीय कार्यालयातील कोणी कर्मचारी सहभाग आहे का या दृष्टीने सदर आरोपींकडे चौकशी चालू आहे। तर त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल।